आदमी पीड़ित नहीं, नहीं हे असे अभद्र या पुढे कधी ही बोलायचे नाही, कधीच नाही। पुन्हा असा काही वेडा वाकडा विचार करशील ना तर माझी शपथ आहे तूच रमा। सांगेन मी त्यांना की तू क्षमा मागितली आहेस म्हणून। त्यांचे मनी तुझ्याविषयी कोणताही किंतु नाही बरे। काळजी करू नकोस, आता अजिबात रडायचं नाही, सगळे चांगले होईल। येते मी। आज तुम्ही माझी समजूत काढून मला बयोकडे पाठविले नसते तर खरेच अनर्थ झाला असता। एक आयुष्य वाचविले आज तुम्ही। बयो म्हणते ते अगदी खरे आहे, देव माणूस आहात तुम्ही आणि माझे प्रिय पती। मी काय म्हणते ताई, माधवाकडचे काही कळले नाही बरेच दिवस। नाही म्हणजे तिकडे सगळे व्यवस्थित असले म्हणजे मिळवले नाही का? हो ना, इथे तर रोज नवा अध्याय सुरू होतोय, हे काही त्याच्या कानावर जायला नको, चिंता करीत बसेल तो। असे कसे? माधवाच्या कानावर बाबाचं हे शेंडी प्रकरण जायलाच हवे, नाहीतरी सार्वजनिक काका सगळे सविस्तर टपाल करून कळवतील त्यास। पण तो इथे आल्यावर मी त्यास इत्यंभूत कहाणी सांगणारच आहे। इथे फक्त माणसांची वये वाढतायत, शहाणपण काही वाढत नाही हेच खरे। दुर्गे, कुठे तुझ्या काकूबाई? नाही, त्यांची काळजी घेतीयेस ना, त्यांना काय हवे नको ते विचारतीयेस ना? काय गो ताई, काय झाले? चल गो बाई दुर्गे, झाल्या तितक्या वाती वळून खूप झाल्या, नाही तर जरा जास्तच दिवे लागायचे। आणि काय आहे, सध्या यांची काही गरज नाहीये, कारण पडलाय तेवढा उजेड खूप झाला। चला। अगो ताई थांब ना, कशाला का? अहो आम्ही बोडक्या, तेव्हा आमचे विषयही सगळे वेगळे। तुम्ही काय बाबा, तुम्ही सवाष्ण, तेव्हा तुमची सुख दुःखही वेगळी। अहो बाई 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 बाई, नाही नाही हो, दुःखे नाहीच मुळी, तुमच्या तर पदरी सगळी सुखेच ना। चल गो दुर्गे। अगो ताई, दुर्गे अगो थांबा ना। पाहिलेस ना माई, कसे टोचून बोलून गेली मला ते। जाऊ दे, ताईंचा स्वभाव ठाऊक आहे ना तुम्हास। पण गो, अहो बाबा प्रकरणावरून अजूनही दुमसते आहे त्यांच्या मनात। त्यांना असे वाटत होते की बाबाच्या बाजूने निदान दोन शब्द तरी तुम्ही बोलायच हवे होते। ते सगळे खरे गो माई, पण सुभद्रा वहिनी काही बोलू नका, तुमची अडचण समजते हो मस, तुम्ही काळजी नका करू, मी समजावेन ताईंना। खरेच गो माई, खूप मोठे मन आहे तुझे, तुझ्या जागी जर का मी असते ना तर सरळ सांगितले असते, खुशाल जा निघून, आप मर्जीने जाताय ना मग जा, माझा मुलगा काही क्षमा मागायचा नाही हो। पण तू स्वतःकडे कमीपणा घेऊन समजूतदारपणे खूप मोठेपणा दाखवलास गो, ते ऋण राहील माझ्यावर। नाही
माझी आबरू तो राखलीसच, पण माझ्या काळवंडलेल्या कुंकवाची देखील राखलीस। खरेच गो माई, छोटी बाईचे दुःख हे बाईच जाणते गो माई। शांतवा शांतवा, नाही म्हणजे मी आल्यापासून बघतोय तू सतत कामातच असतेस, विरंगळामुळे नाहीच। खरे तर मी मागेच तुझ्याशी बोलणार होतो पण मुळी वेळ साधली नाही। हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय। आपल्या मनावर ताबा ठेवा बाळास हवा हो। अगो, त्या जागी स्वतः होते म्हणून ठीक, त्यांच्या जागी जर दुसरे कोणी असते तर? अशा परिस्थितीत गैरफायदा घेणारे कमी नसतात हो, आले ना लक्षात? घ्या ना। बयो, आबा भाऊजी, काय झाले, काय बोलत होतात बयोशी? नाही काही नाही, येताना चिंचा बोरे आणली होती, तिला विचारित होतो तुला हवी आहेत का म्हणून। आबा भाऊजी, आपले विचार जरी वेगळे असले तरी आलवणातल्या बायकांस हे सारे खाणे वर्ज्य असते, हे ठाऊक आहे ना तुम्हास? पण वहिनी, दादाने सुद्धा एकदा ताई काकूंनी दुर्गा अक्कास कैरे आणून दिल्या होत्या। नाही ते ठाऊक आहे मला, परंतु अहो तेथील परिस्थिती वेगळी, येथील वेगळी, उगाच आपल्याकडून त्यांचे नियम मोडले असे नको व्हावयास। आले ना ध्यानात? हो, मी यापुढे लक्षात ठेवीन। आता सगळे बाबा, मग आता का असा बसला आहेस? नाही दुर्गाक्का, सार्वजनिक काकांनी येऊन मला वाचवले, विठू काकांची आणि माझी उराउरी भेटही झाली, मन स्वच्छ झाले खरे, पण या शेंडी कापण्याच्या प्रकरणाने मी अजूनही खूप हबकलेलोच आहे ग। शेंडी वाचली पण धक्का मात्र कायमच आहे। अशी का असलीस? मोठी मौजच वाटली मला बाबा। मौज कसली? मौजच नाही तर काय? अरे तुझी शेंडी कापली जाणार म्हणून केवढा मोठा गजब झाला, सार्वजनिक काकांना निरोप गेला, तेही अगदी धावत पळत आले, अखेर तुझी शेंडी, तुझा स्वाभिमान सगळ्यांनी मिळून वाचवला।
पण मी माझे केस किती लांब सडक होते, अगदी अगदी पोटरी पर्यंत रुळत असत, एवढा एवढा नारळा एवढा खोपा येईल, त्यावर फुले फार शोभून दिसत, पण वैधव्य आले आणि क्षणार्धात सगळे नाहीसे झाले। माझे मऊसूत रेशमाच्या लढींसारखे केस कसाकच कापताना कोणास काहीच वाटले नाही, उलट उलट रीत पाळल्याचा अभिमानच वाटला, अगदी भाऊसाहेबांना देखील। मऊजच नाही का बाबाही, तुझी शेंडी वाचली म्हणून आनंद, आणि माझे माझे केस कापले गेले म्हणून आनंद। अरे तुझी शेंडी वाचली तरी तूस एवढ्या यातना होत आहे, मग मी काय काय मी अगो अगो काय चालवलेस तू दुर्गे, वाढवायचे का केस तू का सकेशा विधवा म्हणून मिरवायचे आता का दुसरे लग्नच करायचे आहे तू सांग, कसे स्पष्ट सांग, आहे हिम्मत? सगळे ठाऊक आहे मला, पाहिले मी सगळे माझ्या डोळ्यांनी, माधवाने अनेकदा प्रवचने दिली होती, तूच प्रवचने कशाला, तुझ्या पाठीशीच उभा होता तो, अगदी इकडचा विरोध पत्करून तुझ्या पाठीशी उभा होता, काय झाले पण काय झाले, तूच कच खाल्लीस ना, भीतीपोटी तू नकार दिलास, त्यापेक्षा बोडकी राहणे पसंत केलेस हे सांग त्या बाबास। एक सांगते तूच दुर्गे, असे दोन दगडांवर पाय ठेवून उभी राहशील ना तर तोंडघशी पडशील, अगो एकदा निवडलायस ना एक मार्ग, मग प्रामाणिक राहा की त्याच्याशी, अगो ज्या वाटेवरून आपल्याला जायचेच नाहीये त्या वाटेवरचे झरे आणि फुले याची स्वप्ने बघतेस कशात सारखी सारखी, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हिम्मत करून त्या वाटेवर गेलीस तरी सुद्धा तिथे फुलेच आहेत या भ्रमात राहू नकोस, आणि हा बाबा नवमतवादाच्या मोठमोठ्या गोष्टी करतो पण स्वतःची शेंडी कापायची वेळ आली तेव्हा ह्याचे सुद्धा पाय लटपटलेच ना, काय रे धर्मास आणि परंपरेस नावे ठेवणे खूप सोपे असते, पण त्या धर्माचा आणि परंपरेचा आधार आहे ना म्हणून सुरक्षित आहोत आपण, हे समजत नाही का तुम्हास, त्याचा आधार सुटला ना की हे असे असे लटपटतात पाय, तेव्हा आधी स्वतःची कुवत ओळखायची आणि मग वागायचे, समजले? चल आता आणि या साऱ्या विरुद्ध उभे राहताना माझ्या दादाचे पाय लटपटत नाहीत कधी आणि माझ्या रमा बहिणीचेही नाही, मी ही ते बळ आणेन एक दिवस माई, नक्कीच आणेन। अशा योजने बरहुकूम येत्या 8 दिवसात सरकारी खजिना लुटण्यात येईल, कळावे कृष्णा रामोशी। इंग्रजांची नीती कावेबाज आहे हेच खरे, आमच्या नावे अशी पत्रे पाठवून आम्हास विचलित करावयाचे आणि आम्ही कोणाकोणाशी संपर्क साधून याबाबत बोलतो ते पहावयाचे हा हेतू, पण तुमचा हा हेतू आम्ही कदापिही साध्य होऊ देणार नाही। मालक वाळ्याचं सरबत ठेव, पांडू बरे झाले आलास, हे पत्र घे आणि नीट बंद करून पोलीस चौकीत जाऊन समक्ष फौजदारांचे हाती दे, पाहू सरकारच्या मानेवरचे संशयाचे भूत कधी उतरते। पुन्हा पुन्हा ती चूक, हिशोबातील चूक सापडत का नाहीये,
फिक्स होते है, ऐसा कभी झाले नव्हते। काय झाले बाळंभटजी, तुम्ही असे अस्वस्थ का आहात? अरे हिशोबात काही चूक आहे, चूक सापडतच नाहीये। चार दिवस झाले झगडतोय, सापडतच नाही, असे कधी झाले नव्हते। तू बघतोस का, तुझ्याने काही जमतं का? बघू बरे। बस बस थांब, माझं तर डोकं अगदी भणभणून गेलंय। मी बघतो। हो किती वेळा तपासून पाहिले, हे मिळतच नाही। हे पाहिलेत बाळंभटजी, 3 रुपयांची तूट दिसतीये। तेच म्हणतोय मी, पण असे कधीच झाले नव्हते। बाळंभटजी फराळ आणलाय। नाही काय नको मला, जोपर्यंत हा हिशोब लागत नाही ना तोपर्यंत अन्न नाही गोड लागायचं मला। अहो बाळंभटजी, बाबा खूपच अस्वस्थ दिसतायत रे बाळंभटजी, तूही पाहिलास का हिशेब? होय, दोन्ही बाजू जुळत नाहीत हे मात्र खरे, 3 रुपयांची तूट आहे। अगं भाई मग साहजिकच आहे, यापूर्वी कधीच असे घडले नव्हते। बाळंभटजी बेचैन व्हायचेच। तर आनंदाची बातमी अशी की बयोच्या विवाहाचा योग जुळून आला आहे। काय सांगताय काय खरे? होय भाऊसाहेब, दामोदर अभ्यंकर नावाचा एक अत्यंत हुशार तरुण या विवाहास उत्सुक आहे। समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती पाहून ज्यांस ही अनिष्ट रूढी संपूर्णपणे संपून टाकावीशी वाटते अशांपैकी तो एक आहे। स्वभावाने सज्जन, सरळ आणि शब्दाचा पक्का आहे। त्याची सारी माहिती आम्ही काढली आहे आणि विशेष म्हणजे तो स्वतः प्रथम वर आहे। बयोचे हे लग्न झाले तर ती सुखी होईल, तुमची तयारी असेल तर त्याला आम्ही मुलगी पाहावयास बोलावतो। बाबा ही तर फारच आनंदाची बातमी आहे, परंतु या विवाहास समाज मान्यता देईल का?